राज्य केंद्रातील मंत्र्यांकडून टीका केली जाते विरोधी पक्षाकडून राज्याने डिझेल आणि पेट्रोलचा कर कमी करावा. नाही, मला समजत नाही की केंद्र सरकारचे दिल्लीचे नेते कशा पद्धतीची टीका करतात. खरं पाहिलं तर भारतीय जनता पक्ष केंद्रामध्ये जेव्हा सत्तेवर आला तेव्हापासून सातत्यानं पेट्रोल डिझेल केरोसिन आणि तुमच्या गॅसची घरगुती गॅसची दर हे सातत्यानं वाढत आहेत. त्यांनी कमी कधी केले कधी कमी करण्याचा प्रयत्न केला नाही. आता ते जे म्हणतात की आम्ही एक्साईज ड्युटी या ठिकाणी कमी केली, परंतु मुळामध्ये जेव्हा क्रूड ऑइल स्वस्त होता त्या काळात ते करू शकले नाही, तर आता कुठनं करणार आहेत. आणि त्यांची योजना पूर्णपणे फसलेली आहे आणि ते नुसतेच लोकांच्या तोंडाला पाणं पुसण्याचा प्रयत्न आहे. आता डोळ्यासमोर निवडणुका आहेत विधानसभेच्या उत्तर प्रदेशच्या, त्यामुळं ते केविलवाना प्रयत्न त्यांचा चालला आहे, परंतु तोही सफल होताना दिसत नाही. जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंगांची सरकार या ठिकाणी होती तेव्हा अशी परिस्थिती उद्भवल्यानंतरसुद्धा त्यांनी दरवाढ होऊ दिलेली नाही, ती थांबवली होती, याची आठवण मला या ठिकाणी करून द्यावीशी वाटते.